दुकान और मैं नजर आ जाए आ लालन थोड़ के नजर ले लाऊं बट नहीं आते हैं आरे इनका है तो पानी बार नजर में क्या पानी मैं बीमार था मैं मर एक बस टिकट आने दो हाँ जी मैं हाँ ना यार पास तो पूरी बार अलग अलग में इनका ही होगा आज तो ढंग टप गए बर है बोलना तो क्या करने लगे कहीं नहीं क्रीम दिन लो कौन सी हाँ तुम लो को क्रीम कंबल फ्रेशवास तेरे वाश यंत्र ये फुट को लगा चले थे तो आने वही टीम में जगह में क्रीम बिकती थी जी हाँ का हाँ ठीक है जी ते लाओ क्या ये आप कहना सांता है जबर का हाँ हाँ तेरे बंदे के बक्स बजाओ लगे वही का पर पड़े का हाँ पड़ता होगा पड़ता होगा एकदम गार करवाने का था लाओ ले एकदम गार आता हाँ हाँ ऐ ये वाला क्या क्या नहीं करते पट्टे ना हाँ मजे इस बात का यार तंजाव ले लाओ टाइम वाले प्रेम मिल पड़ते हैं जंजीर लोग मार बाबा मैं वो मैं तू लगाया है आई नहीं तुम जबर से बोल किधर नंबर अलार्म जिम्मी क्या हो रहा कौन आ रही मैं अलार्म सोने आ रहा है हाँ सोने आप लोग क्या सोने हैं अलार्म तो रुस्तम का मुझे आये तो चल रहा है क्या लोग आराम से मुझे पाने का है कहने का है कुछ जो बात है पाने का भी नहीं है आप लोग चटपट कौन पैसे देते मैं लगे जाने हाँ तो मैं लो दुबर क्या क्या तो ची आते यार हम कोड लोग मैं तो मैं दुबर लेते थे आप भी ठेका लेते मैं दुबर का ऐसा हम कोड आता का और लागू ना जाते थे कोड का मैं वो ओए वो मैं डाले का क्लियर डाले का डाले डाले अब ना कौन लाऊं बस क्लियर हाँ सॉरी बतू बस कौन लाऊं तू टाइम सांग तू ये चल ऊपर का प्रॉब्लम है जरा सोने में जरा सामने दुकान बस बस यार यार हाँ यार मैं तो कहीं इधर बस चले हाँ बस हाँ लगी जा टाइम लगा लो पर काम पूरे काम में थे बस चलो करे जो हम कहाँ बंद था यार मैं बस बस नहीं यार सोने का प्रॉब्लम होता है हाँ तो घर भी करो
तिची घादर पाहिजे आपण तुला आपला टक्का माहिती आहे ना कसा आहे हा 10% असतं आणि महिन्याच्या महिन्यात जर नाही पैसे आले आपले पंटर ठेवलेले डायरेक्ट घरपोच येतात मग बरं मग तुला परवडत असेल तर पुन्हा नंतर ज्यावेळी पैसे येतील मी आता त्यावेळी म्हणशील मी गरीब बिन असत मला गरीब गरीबीविषयी काही घेणं देणं नाही नाही तेवढाच रेट ठेवू आपला अख्ख्या गावामध्ये तेवढाच रेट चालू असतो 10% देतो आपण करायचं का एक काम करू आणि व्याजाचं लक्षात ठेव तेवढं काय वेळ चुळीला व्याज आलं पाहिजे त्यावेळेस मी ऐकून घेणार नाही चालू जाऊ कर मग चल चल अरे बॉक्स राहिली काय आता पाहिजे पाहिजे हा मी समजून घेऊ शकतो तू कधी नाही म्हणला आपल्याला या फोन राहिला मला समजून तुम्ही फोन नाही लागले तिथे फोन उद्या विचारलं आहे का ते म्हणजे तसं आपलं वाढवच लागते की त्यांच्या पुढे जातो नाही आपलं वाढवावं लागेल लवकर देऊन टाक लय बॅकर माणसं आहेत ती हा वेळेची वेळ द्यायला पाहिजे तुला परत माहिती नाही हे गेलं नाही भेटले असून तसं नाही चाललं बघा त्यांचे मला सांगते एक वेळेस पण त्यांना नाही पटणार ना हा बर आज काम धंदा लावा लागला पुढे नाही मी येतो पुढे होतो हा साई हा काय रे भाऊ आपली जमीन भिमी निघली आम्हाला त्या भिकार झालो आम्ही 10 रुपयाला लागलो सावकारांना लुबडलं माय बायको मला सोडून गेली माय खायचं वांदे झाले सावकारांना मला लुबडून गेला माय खायचे वांदे झाले हा मपल्याकडून मपलं चुकलं शेती कावा नाही असं मला वाटत होत मपलं मला त्या मपली चुकी झाली तिकडे गेलाय बाहेर मी इकडे आलो की दिसला इथं घरी नव्हता पाणी दिसते बघला पाणी नाही गा चांगला यार चांगली बारीक गिरव कशी पेंडी चालली 15 रुपयाला आम्हीकडे विसलाय तू 15 काय जाऊ काय परवडत असत रे गुरांना केलाय घरी हा विकी दुकान आहे पॅन्ट विकी दुकान आहे आपल्या गुरांना गुरं घेतली ती तू पैसे दिलं मदत केली माझी अरे भाऊ जेव्हा भाऊ येतो असतासाठी काय पण बट ती मुदत संपत आली तिथं कवा द्यायचं तू आज या परी म्हणतो मागच फोन केला होता सांग सोने भाईला खंड या परीला या परी फोन झालं या परी म्हणला
कालवाडी घेऊन जर से एक चप्पल म्हणलं येतो म्हणलं साधा करा येईल का म्हणलं चप्पल कसं आहे बाजार मिरच्याचा बाजार कसा आहे पैसे काढायचं बघायचं का खातू दिसत घरात अरे इथं बसला पाहिजे सोने सकाळ धरून सापडी तर आम्ही गावात तुला सापडणार होतो अरे मी पण इकडे आलो इथे दिसलं मला अरे किती होत आली पैसे घेतले बस अरे ते दबाव उगा बस तुला माहिती किती दिवस झाले एक महिना होऊन गेला त्याचे माझ्या समोर झाले सगळं हा मग तेच सांगतोय मला सावकार पाठीला पैशाला सांगू नको मला उद्या तुझे पैसे पाहिजे मला सांगितले सावकाराने स्वतः येतील ते एवढं पिकवलंय काय पुढे राम पैसे माहिती किती पैसे झाले किती पैसे झाल्याची माहिती तुला किती व्याज झाले दीड महिन्यात व्याज झालं तुझं 20,000 रुपये मुद्दल घेतली होती आता 20,000 रुपये व्याज झालं तुझं 20 आता मी तुला पैसे पाहिजे नाही तर मी सावकार घेऊन येईल संघ मला गरीब आमचं तिथं त्याला धंदा का काढलं तू आमचे किती टक्के नाही 10% मिळत उद्या तुझे पैसे नाही काय सोडून येईल एवढं लक्षात ठेव हो त्यांना धुळ्या तुला द्यावं लागले सावकारला घेऊन उद्या काय मग खेळ व्हायला पाहिजे बाबा देऊन टाक पहिलं तू झालता रे मध्ये त्याला हा अरे मी फोन लावून दिलं सावकार बरोबर याचे बोलणं करून घेतलं फोन आला तुला काल सावकारचा मग सांगता नाहीत का त्याला अरे मग ती ध्यानात करून द्यायला तुझ्या आजवर तुमच्या आजवर तुला माहित नाही आपले नियम कसे आहेत पैसे एक महिन्याच्या महिन्याला आले पाहिजे त्याला म्हणलं ना त्याच्या आज नको लागू त्याला लांबट नको झाडायला लागू त्या मटा मध्ये देऊन टाक फोन लाव पैसे घेतले म्हणून हे झाला काय कत्रवा किती चक्र राहणार आमच्या घर दीड महिना झाला तुला अक्कल नाही का महिना भरून गेला काय झालं वेळेला गरज होती त्याने मागितले काय वेळेला गरज होती त्याने मागितले वेळेला गरज होती वेळेला भरावं माणसाने मग त्याची गरज कर्तव्य नाही भरायचं वेळ पण कधी भरणार तो दीड महिना झाला ना ध्यान करून देतो आता मी त्याला ती म्हणते आता सावकार ध्यान करून जम ना उद्या तू उद्या पैसे आपण गाठ घ्यायची गावात सावकार दररोज येते त्यांचं बरं बोलायचं त्याला गावात येता येणार इथं मारण्याचं काम पडलं ती कसं गावात तोंड दाखवायला कसं येईल म्हणजे पैसे घ्यायला कसं तोंड घेऊन आलं त्याला आता गरज होते म्हणलं येतो माणूस कसं ना कसं पोट हे मला काय माहित नाही हो तुला शिस्तीत सांगतोय उद्याचे उद्या पैसे नाही दिले तर मी सावकारला घेऊन येईन तो आला आता तो सगळ्या गाय सोडून येईन 20,000 घेतले तू आपल्याला 20,000 दिले तुम्हावर नाव करून घेतो आणि पॅन्ट हेवी काल काढ झालं नसतं घरातून घालून काय काल वाडीतली ना तिथे तुम्हाला पैसे अरे विकतच हे डायरेक्ट असे 5-5 आमच्याकडे 20 ना मला द्यायला काय झालं काय माहित त्याला हा चल जातो मी उद्या येते वाड्यावर देऊन देऊ पैसे असं बोलले खावा लागले बाबा मध्येच घ्यायला नव्हते पाहिजे असं अरे हा आपण त्यांचं खरं आहे का नाही ते देतात का नाही काय माहित आता हा ते पण द्यायला पाहिजे टाइम उठ विचार हाकल्यावर नाही करायला पाहिजे मी जागे बसून
तुझं कसं म्हणणं आलं? बरं बरं, त्यांना टॉर्चर कर, तू फोन कर त्यांना, सारखं फोन केल्याशिवाय उचल. अरे बापा, तू आहे ना मनावर घेते द्यायचं नाही तर ओके. मला कसं बोलतो तर मध्ये घेतलं म्हणजे मी कसं करतो बघ ना. तुला अडचण, मी चुकी केली काय मध्येच राहिले म्हणून. टाइम होते टायमाला द्यायला पाहिजे तू. अरे लय हरामखोर माणूस आहे ते, हात नाही मोरायला बाग पुढे नाही बघणार तू येते. मी बारीक असलो मी काय करू शकत नाही ना, हाय का नाही. अजून माझ्या बस निगडीचं दोस्त आहे, करून दिलं तुम्हाला काम, ते सगळं धुळून दिलं नाही का पैशाचं, जॅकेट पकड लावून दिलं तुमची. पण तू टायमाला द्यायला पाहिजे, तू नुसतं आता मारणार ते राप घास लावलाय, मिरच्या येते, टोमॅटो येते. आता हा मग याचून काय आहे का नाही, तुला विकी तू काय नाही, पैसे पैसे नाही म्हणतो एवढे असून काय पैसे नाही. व्यापारी फोन उचला. अरे ते तरी हरम घोरात सगळे व्यापारी तसे बाबा, आपण गरीब राहिलो एक आणायच्या आवडी अर्धच खावा आपण, पण टायमाला देत जावा त्यांचं. बघ बघ काय करायचं, बघ मी तुला लक्षात करून दिलंय, सावध करून दिलंय मध्यस्थी घातल्यामुळं, माझी ओळख असल्यामुळे सावकार बरोबर जुगाड जाऊ दे. हा बघ बघ, बरं मला मध्यस्थी घेऊ नको, आणि माझ्या अंगलट नाही आलं पाहिजे. आलं तर मी जर तुमच्या द्वाराच्या मुळे एकदम बारीक खोट्टा चुडलं बिडलं तुमच्या पायाचं भोगात व्हायचं मला. बघ घे मग मानव तेवढं येऊ का, हा संध्याकाळी मग सांग काय म्हणतोय. घरी जाऊन बघ तुम्ही. हा हा, लावतो बंदोबस्त करून टाका नाही सावकार. परत मला तू बोलत असतो सावकार, तर आता माझा फोन आला होता सोनाला लक्षात करून दे म्हणला. बर बघ मग येऊ का, हे काळजी दोस्त आहे म्हणून केलं काम तुझ. येतो मी सांगायला करतो. हा बर बर, लक्षात ठेव बघ. काय सावकार निघताना दिला मारला तर ते फोन होतो नाही. आपण हॅलो, कुठं आहे म्हणलं मला, कुठं आहे? हॅलो, कुठं आहे म्हणलं? काय पैसे देतो म्हणला तुम्ही? कालवाड घेतलेले? कालवाडीचे पैसे देतो म्हणले ना, कालवाडीचे पैसे म्हणले ना संध्याकाळी देतो. कालवाडीचे कालवाडी विकलेले तुम्ही म्हणलेला ना कालवाडीचे पैसे देतो. कालवाड नव्हतं का? जाधव बोलतोय, जाधव ओळखलं नाही. हो तुम्ही म्हणले ना आता कालवाड्याचे पैसे देतो संध्याकाळी आणून. हा मी हा तेच म्हणलं, कधी देता पैसे? हा बर बर, करावं तेवढं काहीतरी करा पैशाचं नियोजन. हो पण लोकांचं दे नाही माझी माणसं आलते राहणार करा तेवढं. आज तर नाही ना पैसे दिले तुम्ही, तर आज काय सगळी मरणावर उठले ते तुमच्या विश्वासा वाय तेवढं करा का. हो हो घरी जा. हो हा ठेव. हो आता फोन तर केला आहे ना तुम्हाला सगळ्यांना एक केला, टेन्शन आले मारलं काय करावं काय सुद्धा, शेती करावं काय करावं माणसांनी काय माहित काय. पोरांचे आहेत त्यांच्या फिया गुरडुरु गरज प्रपंच काय काय बघायचं माणसांनी. हो आता काय होते सुद्धा मन लागला, आता करतो मोटर बंद.
मला सावकार झाड कसं बोलू सावकार काय रे तुला किती दिवस झाले पाहिजे दोन गावात पैसे काम करायचं महिना महिना भरल्या समजा असले कसले कस्टमर घेऊन येतो तू माझ्याकडं नको देऊ पैसे मला चल दान दिले मी तुला ते मग शेती किती याची अंगठा दि मला चल अर्धा एकर नावावर भरून पैसे काय फुकट येते का आमचे मला महिन्याच्या महिन्याला पैसे पाहिजे तुला म्हणलो होतो मी सावध करत होतो काय सावध करत होतो डोक्टर मांडतो का घेतो मी आता व्याज भरून काय बाकीचे पैसे मला एका महिन्यात पाहिजे मला बाकी काय माहित नाही अर्धा एक कर ना नावर करून दे माझ्या पैसे गेले उडत मग ते बर का रे तुला पण सांगतो तुला जर जमत नसेल तर मी तुला धरत असतो मग आम्हाला काय पैसे झाले काय काम मध्ये जाऊन देत आम्ही जाऊन गरीब आहे काय समजून आता गरीब काय गरीब गरीब कधी बसलो होतो माझ्या घर कधी व्हायचं खातो देऊ मी म्हणतो तत्कुरच खा आरती पण कशाला खातो लोकांचे पैसे अगोदर दी हा मान्य पण काय करावं तुमचं तुमचं केलं होतं बोलणं आता मला राहायचं एवढं उशीर काय मी घेतो सगळं पेमेंट द्यायचं होतं तेव्हा हा काय द्यायला एक जण तुला मग त्याने 10,000 रुपये दिले तेवढं दिलं पूर्ण नाही दिलं उशिरा लावला चांगले घोडे लावते त्याला उशिरा देतो बरोबर किती दे 10,000 ना व्याज म्हणून घेतो मी काय बाकीचे 30,000 रुपये मला लवकरात लवकर बाई ते मला बाकी तू कारण नको सांगू न समजा मग काय लाय घाला शेती करता मारा ना बाकीचे पैसे मला पाहिजे लवकर लवकर लोकांना ताण आहे आता घरी त्यांची परीक्षा बी द्यायची रे देवा दुसरं कोणचे जन्माला घाल वायताक आलाय वायताक